सती जेवढ्या घांशिवाय याव्यात ना त्या सुद्धा कमी द्वारा. तुला माहिती आहे का, आता तुझ्या इन्फॉर्मेशनसाठी सांगते, तू इतका नीच वृत्तीचा माणूस आहे, तू काय करू शकतो आणि तू काय केला असशील ह्याचा अंदाज बिंदास लावू शकतो आता आम्ही, की तू काय लेवलचा आहेस ते. हां, तू आम्हाला तोंडाव पाडलं हा तुझा गैरसमज आहे. हां, आम्ही फक्त भावनेच्या पोटी तुझ्या पाठीमागं आलो. भडव्या, जेव्हा तू म्हणलास ना की मला छत्रपती संभाजी आठवले, छत्रपती संभाजी महाराज आठवले की तुला मारत होते तेव्हा, हां, त्या शब्दाखातीर पोरं तुझ्यासाठी पळून आली, हां, पोरं त्याच्यासाठी तुला सोशल मीडियावरती सपोर्टला राहिली. अरे, तुझ्यासारख्या अशी रोज 56 जण मार खात असतील त्यांच्यासाठी कोण नाही जात. तुझी तर नाव घेतलं ना महाराजांचं भडव्या, त्याच्यामुळं पोरं तिथं आली, कळलं ना की अक्षय बोराडेच्या नावाखाली, हां, भीक मांग्या रोडवर रडत रडत आला बंगल्याच्या बाहेर, हां का रे, तेव्हा नाही तुला वाटलं, हां, तेव्हा नाही तुला वाटलं अरे एखादं पोरगाचं खरं प्रामाणिकपणे जर काम करल ना पुढं भविष्यात, तर त्याच्यावर जर संकट आलं ना तर कुणी जाणार नाही तुझ्यासारख्या असल्या नालस्ती मुळं. कुत्र्या, तू जो समाजात गैरसमज निर्माण करून दिलाय ना, तो फार चुकीचा करून दिलाय अक्षय. हां, अरे माझे भरपूर भाऊ काम करतात अरे, हां, ज्यांनी तुला सपोर्ट केला त्यांना एक तरी शब्दाने तू बोलायला पाहिजे होतं की नाही भावांनो माझं थोडंसं असं झालं, मी तुम्हाला विश्वासात घेऊन हे प्रकरण मिटवायला पाहिजे होतं. हां, वा रे वा, तुझं झाकून ठेवावं म्हणून तू केलं का, हां, तू गावाला भ्यायचा वय रे तू, वा रे वा, गावाला भीतोस वय, हां, कोण जर परत एखादा खरंच जर अडचणीत असेल ना तर भडव्या तुझ्यामुळं कोण त्याला मदत नाही करणार, हां, आणि तुला इज्जत द्यायचं काही कारण पण नाही अरे, कळलं ना, तुझ्याला इज्जत द्यायचं काही कारणच नाही अजिबात. कुणीही म्हणजे काय म्हणतं त्याला, मला हसू करडू असं झालेलं आहे दोन दिवस झाले, पण जाऊ द्या आता. चला, आपलं नाणं खोटं निघालं, ते नालायक होतं, फितूर तर सगळ्यांच्यातच असतात, आपल्यातला हा भडवा एक फितूर निघाला. दादांनो, वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की एखादा समाजात प्रामाणिकपणे जेव्हा काम करल ना तेव्हा त्याच्यासाठी कोणीही उभं नाही राहणार. आणि अक्षय गैरसमज नको वाळवून घेऊ बाळा, जेव्हा आमच्या बहिणीवरती अत्याचार झाला होता कोपडीचा तेव्हा एक समाज वटला होता, हां, आणि त्या समाजाने इतिहास गाजवला बाळा. हां, आम्हाला कुठंतरी वाटलं परत त्या अन्याय नको, हां, परत अत्याचार नको, त्यामुळं आम्ही उभं राहिलो मूर्ख माणसासाठी. हां, धन्य अक्षय बोराडे, तुझ्यासारख्या चीप माणसासाठी आम्ही उभं राहिलोत, त्याबद्दल आमच्याच पायातली कारण आमच्यावरतीच मार. हां, इतकं भारी स्टेटमेंट आहे ना तुझं की तू चल बाबा, तुझी कालपर्यंत कमजोरी असेल काय म्हणून तुला सपोर्ट करायचा. अरे भडव्या, तुझी लायकी काय तुला सपोर्ट करायची कुत्र्या, हां, तुला लायकी काय तुझी तुला सपोर्ट करायची, तुला सपोर्ट का केला माहिती आहे, तू महाराजांचं नाव घेतलं, हां, म्हणून तुला सपोर्ट केला रडक्या, कळलं ना बाईल्या, तू बाहेर येऊन जे रडला ना त्याच्यामुळे तुला सपोर्ट केला. हां भडव्या, तुला वाटतं काय, हां, समाजाचा वाटल तेव्हा वापर करशील, हां, घाण शब्दांची भाषा आहे, तुला काल इज्जत देत होतो, आज तुला इज्जत द्यायच्या लायकीचा नाहीयेस तू, कळलं ना, तुझी पाप उघडी नाही पडावी ना म्हणून तू माघार घेतलेली आहेस. हां, तुला बंगल्यात बोलून हाणलं हाणलं नाही आम्हाला माहीत नाही, पण एक दिवस असं येईल ना तुला पब्लिक समोर मारल, परंतु कुणी वाचवायला येणार नाही, ही तू वेळ आणून ठेवलेली तुझ्यावरती. लाज वाटली पाहिजे अरे पोरं तुझ्यासाठी, तळ तळ करत होती लहान लेकरांपासून सगळीजण, आणि तू काय केलंस रे भडव्या मादरचोत, हां, अरे जा जाऊन सांग कोणाला कारवाई करायची ते कर माझ्यावरती. हां, भिक्कारचोट माणूस तू, हां, भीक मागून मागून लोकांना हे करतो का रे तू, उपकार नाही करत, हां, त्यांच्या जीवावरतीच असते येड्या बागड्यांच्या, हां, त्यांना उचलून आणतो, उपकार नाही करत तू, तुझं दुकान चालतं त्याच्यावरती. हां, आज ठामपणे सांगते मी तुला,
प्रकरण आम्ही सीबीआय चौकशीची मागणी करतोय. कुणी साथ देऊ नाही देऊ आम्हाला फरक पडत नाही. आलं लक्षात? आमचा कायद्यावरती विश्वास आहे. तू महाराजांचं नाव घेशील, हा उद्या परत येऊन राडशील, तुझ्या जागे अजून कोण येईल? हा सहानुभूती मिळवल वा रे वा. हा तुला काल सपोर्ट केला ना का, तर तुझ्या अन्याय झाला होता म्हणून. हा एक थोडासा विषय सांगते, जेव्हा तू बंगल्याच्या बाहेर आला ना, वाटलं की नाही यार धाक दाखवला असेल, धाक दाखवलेला काय प्रूफ आहे, पण दाखवला असेल तो खोटं नाही बोलणार. जमीन चाट्याला लावली, पाणी बिनी प्यायला दिलं असेल, हा लाथा बुक्क्या घातल्या असतील का, तर वंत तुझ्या अंगावर नव्हत्या भडव्या. हा परंतु चल म्हणलं, हे सगळं सांगतोय, जमीन बिमीन चाट्याला लावली म्हणून तुझ्यावरती विश्वास ठेवला. हा रडत होता ना बायकांसारखा वैरे. हा महाराजांचं नाव घेऊन घेऊन रडतो काय? हा शिवभक्त आहे, शिवकार्य करतो, मी त्यांचं ऐकत नाही, त्यांच्या राजकीय ह्याला बळी पडत नाही, म्हणून का तुझ्या हातले भिंग सांगायचे ना कुत्र्या. हा तुझा पैशाचा मॅटर सांगायचा ना, तुझा किडण्यांचा मॅटर सांगायचा ना. हा तुझ्यामुळं बाकीच्या पोरांवर कोण विश्वास नाही ठेवणार. हा अरे त्या अमोल कोल्हे साहेबांची किती बदनामी झाली तुझ्यामुळं. हा त्या शेरकरची किती बदनामी झाली. हा तुझा खराच एका बापाचा होता ना काढलेला, तर तू ना उत्तर द्यायला पाहिजे होतंस, तू लढायला पाहिजे होतंस. हा तुझे नाही ते व्हिडिओ व्हायरल व्हायला लागलेत. आता तू किती जणांना मारतो, तुझ्या स्वतः मनोरुग्ण सांगायला लागलेत. हा तुला घाबरत नाही कोण, तू किती बी मोठा भाई डॉन, कोणत्या कुत्र्यांना घेऊन हिंडायचंय त्यांना हिंड, फरक पडत नाही आम्हाला, कळलं ना. कोणाच्या बापाचं खात नाही किंवा कोणाला मागून खात नाही किंवा पेटीएमवर गोळा करून खात नाही, कष्टाने खातोय आम्ही आमच्या, आणि कष्टाचा सपोर्ट होता तुला. हा महादरचोत काय म्हणतो तू? हा तुम्हाला सपोर्ट कोणी द्यायला लावला होता? भडव्या नाव नाही घ्यायचं तू महाराजांचं कुत्र्या. तुझ्या मजा बाकीच्या सामाजिक संस्था आज 30-30, 40-40 वर्ष झालं काम करतात, त्यांना बघ किती अडचणी येतात. 10-10, 15-15 फोन यायला लागले सकाळपासून. हा मी तुझ्या विरोधात लाईव्ह टाकलं, त्यांनी युट्यूबला टाकलं, चॅनलवाल्यांना दिलं, तू चॅनलवाल्यांना डिलीट करायला लावलं ते व्हिडिओ. हा खरं बोललं तर झोंबतं अरे तुम्हाला. हा वारे वा राजकारण. हा अरे राजकारणी तर असतातच नालायक, पण त्याच्यापेक्षा तू डबल नालायक. हा किती वापर करणार आहात मराठा समाजाचा. लोक कमेंट मध्ये टाकतात, नवीन बिझनेस काढा, एखादी ऍम्ब्युलन्स घ्या विकत. हा किंवा भाड्यानी 4 मनोरुग्णांपाशी जाऊन थांबा. वा तुझ्यामुळे एवढे अरे त्या ज्या लोक प्रामाणिकपणे काम करतात त्यांना धक्का वैरे कुत्र्या. हा सपोर्ट तुला केला होता का, तर तू महाराजांचं नाव घेतलं होतं भाडव्या म्हणून. काय चांगली काम करणारी तर लई आहेत. हा तू महाराजांच्या नावाखाली अडत काढतो काय लोकांना. हा तुझं दुकान बाद झालं, बंद कर भावा. तुला मी सांगते 6 महिन्याच्या आत नाही तुला उद्ध्वस्त केला. हा पुराव्या सखट तर नावाची लावणार नाही मी. हा लिहून ठेव, ऐक माझा व्हिडिओ, तुझ्यापर्यंत येतोच माझा व्हिडिओ. हा तर ऐक, 6 महिने उद्ध्वस्त होशील तू, लक्षात ठेव. तू कोणता बी भाई लाव माझ्या पाठीमाग, मला फरक पडत नाही. तुझ्या थोडा जरी प्रामाणिकपणा असला असता ना, तर तू आजचं हे स्टेटमेंट दिलं नसतं. हा अरे उद्या एखाद्या लेकरावरती बलात्कार झाला तरी कोण पुढं नाही यायचं. हा तुझ्यासारख्या असल्या वृत्तींमुळं. हा एकत्र येईल. हा कसा बसा गोळा केला होता तो समाज. हा तो बी एका पोरीचं हे झालं म्हणून तो एकत्र झाला होता. हा त्या लेकराच्या माहितीमुळं तो एकत्र आला होता, आणि तुझ्यासारख्या माणसामुळं तो परत अविश्वासात विश्वासघात ठरला सगळ्यांचा. हा तू महाराजांच्या नावावरती जे पण काय राजकारण केलेलं आहे, तुझी लायकी नाही आहे तुला चांगल्या नावाने ओळखायची. हा तू 1 नंबरचा 420 आहेस. तू काय आमचं नाही तोंड खाली पाडलं. हा तू महाराजांवरचा विश्वास होता ना मावळ्यांचा, तो कमी केलेला आहे, त्यांचं प्रेम कमी केलेलं आहे. कोणकोणासाठी उभं नाही राहणार अक्षय, लक्षात ठेव. हा बघ पोरांच्या कमेंट वाच, तुला एकाने तरी सपोर्ट केला का भडव्या. हा
तुला घाबरायला आणि तू काय करशील, अरे जा तुझ्या सारखी कुत्री काय करणार आहेत, हा भिकारचोट, हा ज्यांना येड्या बागड्यांच्या माहिती पुरत नाहीत ती काय करणार आहेत, हा स्वतःची पाप झाकण्यासाठी तू जे हे राजकारण केलेलं आहेस ना ते चांगलं नाही आहे अक्षय बोराडे। हा रोज तुझ्यामुळं इथं तमाशा लागलाय समाजाचा अख्खा, हा ज्यांची नाही त्यांची बोलणी ऐकून घ्यायला लागतात ते, हा ज्या महाराष्ट्राने तुझ्या कामानिमित्त तुला गोळा केलं होतं, हा अरे काय केली असती केस काय झालं असतं, के दाखल गेलता ना तू गुन्हा, तू माघार नव्हती घ्यायला पाहिजे, त्या विशाखा गायकवाड ताई तुझ्यासाठी इतक्या लांब लॉकडाऊन असताना आल्या, का तर तुझ्यावर अन्याय झाला आहे, ते बाबाराजे तुझ्यासाठी आले, आडराव पाटील तिथं आले, आजी नाही ते मावळे तिथं आले, का रे हा रिस्क घेऊन जीवाची, हा त्यांची तरी किंमत ठेवायची होती माधुर चोत्तू, आणि म्हणतोय मी तुम्हाला सपोर्ट द्यायला लावला होता, अरे कुत्र्या तुला कुणी भीक घालणार नाही आता, हा तू महाराजांचं नाव घ्यायचं नाही, हा छत्रपती संभाजीराजांचं तर अजिबातच घ्यायचं नाही तू, हा तुला मारताना त्यांचा भास होत होता काय, त्यांचा चेहरा दिसत होता का, अरे तुला ज्या दिवशी तिथं येईल तुला बुटांनी मारत असतो आम्ही, हा मग बघू तुला कोणाचा चेहरा दिसतोय, हा जा कर कुणा कंप्लेंट करायची तिथं जा, तुझ्यासारखे कुत्रे भिकारचोट लोक, हा जी राजकारण करतात समाज बदनाम करतात।